नमस्कार सर. नमस्कार 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 सर. काय म्हणतो प्रितेश, काय कसं काय बरं आहे का? लय दिवसातून आला तो, काय आता नवीन नवीन स्टॉक आल्या, सगळ्या लक्झरी कार आल्या, बऱ्याच गाड्या बजेट रेट मध्ये आहेत. तर चला आपण बघूया आता कशा काय 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 गाड्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या दाखवूया. चलो जाऊया. चलो सर, आज जी आपण गाडी घेऊन आलोय, हा ती कुठली गाडी घेऊन आलोय? ही गाडी आहे, आता आपल्याकडे बऱ्याच गाड्या आहेत, पण लेटेस्ट गाडी क्रूज, क्रूजचे बरेच दिवाने आहेत शेवरलेट क्रूज मध्ये. LTZ टॉप एंड मॉडेल आहे, VIP नंबर आहे गाडी एकदम खतरनाक गाडी आहे. तू आता बघशीलच, लेटेस्ट दो ऑटोमॅटिक LTZ क्रूज गाडी आहे शेवरलेटची. तर बघूया आपण, चला गाडी हीच आहे मला वाटतं, हीच गाडी आहे, हीच गाडी. मित्रांनो, अरे आपलं नेहमीचं राहिलंच, तर नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहे महावीर कार्समध्ये, आणि आज जी गाडी आपल्याला कव्हर करायची आहे, जी गाडीची जी सेगमेंट आहे तो मर्सिडीज ऑडी ह्या लेवलचा सेगमेंट आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला गाडीमध्ये सगळ्या प्रकारचे फॅसिलिटीज त्या मिळतील, आणि एकदम बजेट रेटने गाडी आहे. तर आपण पहिले गाडी सगळी आपल्या राजेश सर दाखवणारच आहे, तर सर गाडी आपल्या मित्रांना दाखवली कशी काय गाडी आहे. चला गाडी बघूया आपण, हिचे टेस्ट ड्राइव घेऊया, सगळे फीचर्स आहेत ते सगळे समजून सांगतो पहिल्यांदा, आणि मग आपण बाकीच्या गोष्टी बोलूया. त्याचं बोट आलं पाहिजे, त्याचं म्हणजे चालू करताना. तर सर गाडीबद्दल जरा माहिती द्या. देतो ना, चला. 2 लिटर इंजिन गाडी आहे, सगळ्यांना माहिती आहे, क्रूजचे फार दिवाने आहेत बरेच जण. जरी कंपनी बंद झाली असेल तरी क्रूजची जी पॉवर आहे, जो टॉर्क आहे, त्याचे बरेच लोक फॅन आहेत. त्यामुळे ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर कमी चाललेली, मेंटेन केलेली आणि लेटेस्टवाली 2017 गाडी क्रूज जर कुणाला हवी असेल तर आपण अवेलेबल करून देऊ. कारण 16-17 गाड्या खूप कमी आल्या आणि कमी भेटतात, म्हणजे भेटतच नाही आहे. आणि शोरूम पीस म्हणतो ना आपण, गाडीचं प्लॅस्टिक सुद्धा निघालेलं नाही आहे, अशी गाडी आहे. गाडीला साधारण ॲव्हरेज, तुमचे आता कमेंट्स बरेच असतात की ॲव्हरेज सांगत नाही, ॲव्हरेज सांगत नाही. ह्या गाडीला डिझेल गाडी आहे, डिझेल गाडीला 15 ॲव्हरेज देते साधारण गाडी. गाडीला गाडीचा पिकअप बघा, आता मी जर रेस देतो गाडीला, हे बघा पिकअप, गाडी झटक कने ना 100 स्पीडला गाडी एकदम कव्हर करते, गाडी रॉकेट आहे ते. म्हणजे आपण जे म्हणतो ना BMW किंवा ऑडी किंवा मर्सिडीज, सेम इंजिन, 2 लिटर इंजिन आहे, आणि 2 लिटर इंजिन आहे. गाडी मी का घेतली स्वतः चालवायला, की तुम्हाला एक चांगला माहिती पडायला पाहिजे की गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यामुळे मी घेतली. तुम्ही म्हणाल की राजेश सरांनी घेतली, तर राजेश सर म्हणणार की चांगलीच गाडी आहे म्हणून मी घेतली. आणि गाडी मी मुद्दाम का घेतली, कारण की गाडीचा आपला परफॉर्मन्स बघायचा होता. आणि गाडी आज 2 लिटर इंजिन आहे, गाडीला सनरूफ आहे, गाडीला जे लक्झरीज, म्हणजे ही गाडी आहे ना 320 A4 आणि मर्सिडीजची सी क्लास आहे, त्याच्या कम्पेअरला ही गाडी काढली होती. म्हणजे इवन लॉरा सुपरबची पण कम्पेअर ही जी होती, फर्स्ट क्लास गाडी, एकदम परफेक्ट, सगळे फंक्शन तिचे चालू आहेत. हे बघू शकता रिव्हर्स कॅमेरापासून, रिव्हर्स कॅमेरा पण एकदम कंपनीचा कॅमेरा आहे, म्हणजे बाहेरनं कुठंच काय नाही आहे. जे कंपनीने दिलेले लेटेस्ट फीचर्स आहेत ना, सगळे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर गुगल करू शकता, गुगलवर तुम्हाला सगळी डिटेल जे सगळी भेटून जाईल. आणि मित्रांनो, सांगण्यासारखी गोष्ट आहे की गाडीला चारही पण दरवाजांना कीलेस एंट्रीसाठी बटन आहेत, म्हणजे तुमच्या खिशात चावी असेल तर तुम्ही कुठला पण दरवाजा तुम्हाला चावीने खोलायची गरज नाही, चावी खिशात असेल तर डायरेक्ट तुम्ही ओपन करू शकता. हँडलला हात लावला तर थंब इम्प्रेशन पण आहे हिला, म्हणजे थंब लावून तुम्ही अनलॉक न करता तुमचा थंब लावला तर गाडी उघडते. आणि टोटल मित्रांनो 4 एअरबॅग्समध्ये गाडी येते ही. गाडीची टोटल स्पीड आहे 220 किलोमीटर, आणि गाडी मला वाटतं 200% सहज जाईल सर. हो, आणि फक्त 64,000 किलोमीटर चालली आहे गाडी, 64,000 पूर्ण मेंटेन गाडी आहे. बरोबर, गाडी रॉकेट आहे ते. ज्यांना माहिती आहे ना क्रूज, ते दिवाने तुम्हाला, म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही.
आणि मित्रांनो आतमध्ये एक पूर्ण डॅशबोर्ड बघून घ्या, कसं एकदम रॉयल फील होते याचे, याचं जे किलोमीटर्स वगैरे सगळं बघा की कसं एकदम रॉयल फील होतं. गाडीचे बटनं बघा, जी मोठ्या मोठ्या प्रीमियम गाड्यांना बटनं असतात तसे बटनं आहेत सगळी. म्हणजे तुम्ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला ह्या विचार नाही करायला लागणार की गाडीला अजून काय आफ्टर मार्केट बसवायचं आहे काय. आता मित्रांनो मी परत एकदा स्पीड लावतो आणि रॉकेट काय असतं ते आपण ह्या गाडीमध्ये बघणार आहे. आता एकदम मी रेस दिली, बघा गाडीची स्पीड बघा, पोटात गोळा येतो, गोळा येतो आणि दोघं पण मागे झालो. स्पीड बघा मित्रांनो, फक्त स्पीड बघा गाडीचा. ही गाडी माहिती पडेल तुम्हाला, टॉर्क साठीच फेमस आहे. तुम्ही रस्ता बघा फक्त, रस्ता कसा कव्हर झाला तो. आणि हे मित्रांनो आलं महावीर कार्स. आणि मित्रांनो ब्रेक्स बघा एकदम कडक, डिस्क ब्रेक आहेत, डिस्क ब्रेक आहेत पूर्ण चारी ह्याला डिस्क ब्रेक आहेत. तर मित्रांनो गाडीचा पूर्ण एक वॉक अराउंड करून घेऊ. गाडीचा मित्रांनो पुढे बघायला गेलं तर पूर्ण ग्रील वगैरे आहे. आणि मित्रांनो आता तुम्ही टेस्ट ड्राइव्ह एन्जॉय केली असेल, गाडी आतमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की आम्ही कसं बसलेलो आणि जेव्हा ऍक्सिलेटर मी दिला तेव्हा काय अवस्था झाली, एकदम अक्षरशः आम्हीच मागं खिचलं गेलो. गाडीला मित्रांनो 2 लिटर्समध्ये इंजन आहे, म्हणजे 2000 cc ही गाडी आहे. गाडीचं आपण पूर्ण एक वॉक अराउंड करणार नाही. आणि मित्रांनो गाडीला बघायला गेलं तर चारही दारांना तुम्हाला कीलेस एंट्री भेटेल. हे बघा इकडं मागच्या दाराला पण आहे आणि पुढच्या दाराला पण आहे. तुमच्या खिशात चावी असेल तर तुम्ही कीलेस एंट्री होईल गाडीला. गाडीचं आतमध्ये फीचर तर आपण सगळे बघणारच आहे, पण पूर्ण गाडी पहिली मागून बघून घ्या. गाडीचं पूर्ण गाडीला मित्रांनो VIP नंबर आहे, MH14GA8000 गाडीचा नंबर आहे. साईडने एक लुक बघून घ्या, एक लायन लुक म्हणा किंवा टायर लुक म्हणा की ज्याच्यामध्ये गाडी एकदम कडक कंडिशनमध्ये. अलॉय व्हील्स वगैरे बघून घ्या, गाडीचं अलॉय व्हील्स आहे आणि टायर 215/60 R16 टायर आहे. टायर क्वालिटी पण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे, टायर क्वालिटी बघून घ्या, बटन टायर्स आहे. तर बघायला गेलं तर पूर्ण आपण एक साईडला हे करू, इंडिकेटर्स तुम्हाला इथं आरशावरच मिळतील. ते पूर्ण लुक बघून घ्या, लाईट बीट चालू झाल्यानंतर इथं मागं LED लाईट्स पण ह्याला आहेत, ते LED लाईट्स पण बघून घ्या. तर मित्रांनो बघूया आपण 2000 cc इंजिन कसं आहे ते, बघून घ्या इंजिन, इंजिन क्वालिटी सगळी बघून घ्या. एकदम रिफाईंड इंजिन आहे, टर्बो डिझल आहे गाडी, टर्बो डिझलमध्ये आहे, टर्बो चार्ज गाडी आहे. गाडीला बॅटरी पण एक्साईडची लावून ठेवली. तर बघायला गेलं तर मित्रांनो स्टार्टिंगलाच तुम्हाला इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन आहे, हे तुम्हाला बटन मिळेल. कीलेस एंट्री आहे गाडीला, गाडीला चारही दारांना तुम्हाला, तुम्ही जसं पहिलं बघितलं असेल की चारही दारांना तुम्हाला कीलेस एंट्री आहे, सगळ्यांना बटन्स लावलेले आहेत. तर तुम्ही दार तुमच्या खिशात चावी असेल तर कुठलं पण दार खोलू शकता. बघायला गेलं तर मित्रांनो 4 एअरबॅग्समध्ये गाडी आहे, जे की तुम्हाला एक डॅशबोर्डवर भेटेल, एक इथं स्टेअरिंगला भेटेल, एक ह्या सीटला भेटेल, इथं सीटला लावलेले एअरबॅग्स, आणि एक आपल्या ड्रायव्हर सीटला भेटेल जे की इकडे एअरबॅग्स. अशी 4 एअरबॅग्समध्ये गाडी आहे. गाडीचं टोटल स्पीड आहे 220 किलोमीटर्स. म्हणजे आता आपण तुम्ही बघितलं असेल पहिला जे आपण व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये जे आपण स्पीड टेस्ट केली त्यामुळे रॉकेट वाढला, कारण की जेव्हा आम्ही चालवत होतो गाडी अक्षरशः आम्हीच मागं खेचलो गेलो. म्हणजे एवढ्या रॉकेट स्पीड, म्हणजे 2000 cc इंजिन म्हणजे एकदम पॉवरफुल इंजिन आहे. तर बघायला गेलं तर मित्रांनो हे पुढं डॅशबोर्ड बघून घ्या, पूर्ण बटन्स, म्हणजे एक रॉयल लुक तुम्हाला येईल. आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असल्यामुळं तुम्ही कधी पण गाडीला तुम्हाला क्लच एक सुटून जाईल, क्लचचा प्रश्न. आणि तुम्ही डायरेक्ट ऑटोमॅटिक असल्यामुळं एकदा ह्या डीवर आणली गाडी की तुम्हाला काही टेन्शन नाही, फक्त ब्रेक आणि ॲक्सिलेटर्स, हे फक्त तुम्हाला ॲक्सिलेटर आणि ब्रेक हे दोनच फक्त तुम्हाला पाय ठेवायचे, बाकी ह्या तुमचा लेफ्ट पाय एकदम रिलॅक्समध्ये असेल, कारण की ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये असल्यामुळं काय तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. याचे लाईट बीट सगळे इकडं तुम्ही बंद चालू करू शकता. पुढचं मीटर बघून घ्या, एकदम रॉयल लुक आहे. स्क्रीन इथं भेटेल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं रेडिओ वगैरे तुम्हाला सगळं काय तुम्ही त्याच्यामध्ये ऐकू शकता. पुढं बटनच बघा, बटन एकदम क्लास लुकमध्ये, याचं ऍटोमॅटिक जे गिअर बॉक्स आहे ते बघून घ्या, एकदम प्रीमियम लुकमध्ये गाडी येते पूर्ण. आता ब्लूटूथ वगैरे सगळ्यांना माहितीच आहे, इथं तुम्हाला व्हॉइस माईक दिलेला आहे ह्याचा, की तुम्ही चालवत असताना समजा तर सगळ्या गाड्यांना फीचर आलेले आहेत, पण हिचा माईक इथं आहे. बाकी क्रूज कंट्रोल आहे, ऑडिओ स्टेरिओ कंट्रोल आहे, इथून पण तुम्ही कट आणि हे करू शकता. तुमचं जेव्हा मोबाईल उचलायचा असेल, मोबाईल कनेक्ट असेल तुमच्या सिस्टीमला त्यावेळेस. बाकी ऑटोमॅटिक तर आहेच, बाकी AC चिल्ड आहे, जा ऑन ऑफचं इथं बटन आहे, ठीक आहे. बाकी AC कसलं ऑन ऑफ आहे,
डोरचं आहे, एसी कंट्रोल करण्याचे इथं दोन बटन, हॉट पाहिजे कोल्ड पाहिजे, इथं तुम्हाला काय स्पीडला ठेवायचं ते हे सगळं डिस्प्लेला वरती दिसतं तुम्हाला. बरोबर, ठीक आहे. बाकी बाकी मित्रांनो बघायला गेलं तर जसं सगळ्याच गाड्यांना असतात फोर डोअर पॉवर विंडो वगैरे, तुम्हाला इथं कंट्रोल्स भेटतील. तुमचा आरसा इलेक्ट्रॉनिक मिरर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इथं तुम्हाला ते भेटून जाईल. बाकी एसी बघायला गेलं तर मित्रांनो इतका चिल्ड आहे की आतमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला जे आपल्या दुसऱ्या गाड्यांसाठी असतं की बसून जरा 5 मिनिटं थांबायला लागतं जेव्हा गरम हवा बाहेर जाते, तर हिचा एक असा एसी पॉवरफुल आहे की बसल्या असल्यास तुम्हाला थंड हवा चिल्ड हवा देईल. आणि सांगायचं तुझं असं आहे की तुझा सीट तर ऑटोमॅटिक आहे तुमचं, बाकी हे बूट पेज दिलेलं आहे, इथं तुम्हाला ऑक्सिलरी ह्याच्यासाठी एक कॉर्ड दिलेली आहे, इथं यूएसबी साठी दिलेली आहे, तुम्ही तुमचं हे करू शकता. ऑक्स आणि यूएसबी इथं तुम्ही काय पैसे ठेवायचे तुमचं काय असेल तर ठेवू शकता, मोबाईल असेल किंवा इथं पण तुम्हाला एक बूट दिलेला आहे, इथं पण तुम्ही तुमचं हे ठेवू शकता. हे तुम्हाला इथं लायटर, सिगरेट लायटर तुम्हाला समजा स्मोकर असेल तर तुम्हाला तो दिला. आणि मित्रांनो सगळ्यात चांगलं आहे की सनरूफ आहे गाडीला, गाडीला तुम्हाला सनरूफ नसेल पाहिजे तर तुम्ही हे बंद करू शकता किंवा लाईट पाहिजे लाईट किंवा हे ओपन होत आहे पुढे लाईट दिलेली तुम्हाला समजा रात्रीच्या वेळेस. आणि इथं पण पाठीमागे दिलेले आहेत त्या तुम्ही ते तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कुठली लाईट पेटवायची ते पेटवू शकता. तर मित्रांनो गाडीची पूर्ण डिग्गी बघून घेऊ. तर मित्रांनो बूट स्पेस बघून घ्या, 550 लिटरचा बूट स्पेस आहे ज्याच्यामुळे तुम्ही मोठ्या मोठ्या बॅगा तुमच्या कुठे लांब जायचं तरी भरू शकता, तुमच्या गावी कुठं जायचं असेल तरी तुम्हाला एक चांगली बूट स्पेस भेटते. आणि मित्रांनो अजून एक चांगली गोष्ट आहे की कंपनीने कॉस्ट कटिंग केली नाही आहे, पाचवा पण जो व्हील येईल ते तुम्हाला अलॉय व्हील्सच भेटेल. म्हणजे कॉस्ट कटिंग मध्ये काय काय ह्या रिम भेटते पाचवा जेव्हा स्टेपनी असते तर तुम्हाला एक स्टेपनी आणि त्याला अलॉय व्हील्स पण भेटतं, म्हणजे पाचवा टायर पण तुम्हाला अलॉय व्हील्स सकडच भेटल. तर आतमध्ये बूट स्पेस बघून घ्या जिथं तुम्हाला चांगल्या एक मोठ्या तुमच्या बॅगा आरामशीर राहतील. तर मित्रांनो ही होती शेवरेटची क्रूज LTZ मॉडेल, टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे आणि पूर्ण अलॉय व्हील्स आहे. गाडीचा टायर जसं मी सांगितलं 215/60R16 गाडीचा टायर आहे, गाडीचे अलॉय व्हील्स पण एकदम कडक कंडिशनमध्ये आहेत. गाडीची कंडिशन बघून घ्या. तर मित्रांनो गाडी आवडली असेल तर महावीर कार्स पाषाण इथं ही गाडी फॉर सेल आहे. तर सर आता शेवटचं आपण सगळं दाखवलं आपल्या मित्रांना. आणि मित्रांनो गाडी खरंच रॉकेट आहे, जशी आपण टेस्ट ड्राइव्ह घेतली तुम्ही पण या महावीर कार्स मध्ये टेस्ट ड्राइव्ह घ्या, गाडी पूर्ण चेक करा. मेन मुद्दा आहे आपल्याला आता जो आहे तोच विचारायला आपण थांबलो इथं. तर सर शेवटचा प्रश्न आहे की गाडीचं आपण कोट काय गेले? कोटचं सांगू पण सांगू की गाडी सिंगल ओनर गाडी आहे, 2 लिटर 2000 CC गाडी आहे. गाडी जर बघितली ना तुमच्या कस्टमरने कोणी आलं तर गाडी फेल करणार नाही एवढी गॅरंटी आहे, कारण लोक लांबून लांबून येतात आणि इथं आल्यावर मग ते गाडी पसंत पडत नाही किंवा मग चक्कर वाया जाते. तर त्यांना सांगतो की गाडी 100% पसंत पडणार, राहिलं प्राईजचं काय तर प्राईज आपण कोट करतोय ती 7,75,000 रुपये 7,75,000 कोट करतोय. पण जर कोण आपल्या चॅनल थ्रू आलं तर आपण डिस्काउंट देऊ, चांगला डिस्काउंट देऊ. 7,50,000 रुपयेपर्यंत गाडीची आपण सोडून टाकू. 2017 गाडी आहे, 17 गाडी आहे आणि नवीनची प्राईज होती 22 लाख रुपये. तर मित्रांनो 22 लाख रुपये नवीन गाडीची प्राईज आहे जसं की आपल्याला महावीर कार्सने सांगितलं. तर गाडी तर अक्षरशः रॉकेटच आहे. आणि गाडी आपली किती पळाली? हे 64,000 किलोमीटर चालली. 64,000 किलोमीटर गाडी पळालेली आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही गाडी पूर्ण टेस्ट ड्राइव्ह करा आणि सर तर आपल्या टेस्ट ड्राइव्ह देतीलच, पण सर आपल्याला एक प्रश्न विचारायचा की आपल्या कुठल्या मित्राला गाडी मेकॅनिकला कुणाला दाखवायची असेल किंवा याची शोरूमचे हे काय तर सगळं ते तुमच्याकडून एस्टिमेट मिळेल, तुमच्या माणसाला ना दाखवा, ट्रायल घ्या मग घ्या. बरं. आणि सर एक मोठा मुद्दा आहे की ह्याची सर्व्हिसिंग बाहेर होते काय? बाहेर होते. आणि तुम्ही पण करता का? आम्ही पण करतो, आमचं स्वतःचं वर्कशॉप आहे. तर मित्रांनो गोष्ट आहे की आता महावीर कार्स सर्व्हिसिंग पण करतं, म्हणजे त्यांची जी डीलर्स, म्हणजे तुम्ही एकदा गाडी घेतल्यानंतर ती चालवा असं काय नाही, आता महावीर कार्सनी सर्व्हिसिंग पण केलं, म्हणजे एक नातं बिल्ड करायचं. जो कस्टमर आपल्याकडून गाडी घेतोय तो असं नाही प्रितेश, काय होतं माहिती का की गाडी घेऊन जातात आणि नवीन असतात तर त्यांना माहिती नसतं की कोणता पार्ट कितीला आहे. शोरूममध्ये सस्पेन्शनचं काम जर 15,000 रुपयात टोटली होत असेल तर बाहेरच्या गॅरेजवाले माहिती नसतं तर 25,000 रुपये घेतात.
शोरूममध्ये 15,000 आणि काय असतं, कस्टमर जुनी गाडी घेतो तो त्याला असं वाटतं की शोरूममध्ये खूप महाग आहे, तर लोक बाहेरची फसवतात, तर ती फसवणूक होऊ नये म्हणून आपण वर्कशॉप चालू केले, डेंटिंग पेंटिंगचं पण चालू केलं आहे आणि मॅकॅनिकल वर्कशॉप पण आपण चालू केले की लोकांच्या आपल्याकडून गाडी घेतली तर कमीत कमी त्यांची फसवणूक होऊ नये. तेच म्हणजे एक नातं बिल्ड करायचं. हां, जिथं 500 रुपयाचं काम असेल तर 5,000 रुपये घालवतात आणि नंतर मग कस्टमर थोडा कन्फ्यूज होतो की अरे खर्च काढला गाडीने खूप. पण जिथं प्लग चेंज करायची तुम्हाला गरज आहे ना, जिथं इंजिन काम करायची गरज नाही आहे, पण ते माहिती नसतं त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊन जातो. बरोबर. आणि कुठल्या तरी आपल्या लोकल गॅरेजला जाऊन मग तो कन्फ्यूज करतो आणि मग सगळा हा विषय होतो. त्याच्यामुळं आम्ही सगळं फीडबॅक म्हणजे तुम्हाला गाडी घेतल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सपोर्ट पूर्ण करणार आहे, त्याच्यामुळं आपण वर्कशॉप चालू केले. म्हणजे आपल्या वर्कशॉपमध्ये नॅनो, टाटाची नॅनोपासून जॅग्वारपर्यंत आपण सगळे सगळे 15-15 वर्ष 20-20 वर्ष एक्सपिरियन्सवाले मॅकॅनिक आणि डेंटर पेंटर आहेत आपल्याकडं. त्याच्यामुळं क्वालिटी म्हणजे क्वालिटी, जे शोरूममध्ये आहेत त्यांनाच आपण हायर करून आपण त्यांच्याकडून काम करून घेतो आहे. त्या वर्कशॉप टाकायचं कारण असते की कस्टमरला आपल्या गाडी घेतल्यापासून लोकांना बरेच असं एक शंका असते की सेकंड हँड गाडी घेतली तर उद्या जाऊन खराब झाली तर मग कोण काय गॅरंटी. आम्ही फक्त वॉरंटीच देत नाही तर तुम्हाला अख्खी सांभाळतो, म्हणजे तुम्ही काही होऊ द्या आमच्याकडे या, इंजिन काम जर निघालं तरी घेऊन या, मी आहे. तर अजून काय पाहिजे, तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तुम्ही गाडी विकत नाही तोपर्यंत मी सपोर्ट द्या. वॉरंटी तर देणारच आहे पण शेवटच्या क्षणापर्यंत सपोर्ट देणार आहे, काय पाहिजे अजून. त्यासाठी आपण वर्कशॉप चालू केलं आहे, तर तुमचं कुठलंही कसलंही काम असू द्या, तुम्ही आमच्या वर्कशॉपला या किंवा गाडी पाहायला या, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तर प्राईज आपण काय सांगितली, प्राईज आपल्याला 7.5 लाख रुपयाला द्यायची तिला. 7.5 लाख. तर मित्रांनो 7.5 लाख रुपये गाडीची फायनल प्राईस. फायनल प्राईज असेल. आणि जर अजून समजा कस्टमर आला तर कार स्पा जे 5-6 हजार रुपयाचं पॅकेज आहे ते पण त्यांना आपण त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट करून देऊ. चालेल. तर मग राऊटर मित्रांनो एक कार स्पा करून एक पॅकेज आहे ते तुम्हाला ॲब्सोल्युटली आपल्या कस्टमरला जे आपण इथे आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ दाखवा ते आम्ही व्हिडिओ मापत आलो नक्की त्या व्हिडिओ मापत तुम्हाला एक कार स्पा जो पॅकेज आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलतर्फे मिळून जाईल. त्याच्यामुळे पूर्ण गाडीचं पूर्ण टोटली केअर करतात, गाडी पूर्ण टोटल केअर करून तुम्हाला गाडी हँड ओव्हर करतील. आणि सर ही जी 7.5 लाख रुपये ती फायनल प्राईज आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये. तर मित्रांनो ही होती शोलेटची क्रूज. गाडी आवडली असेल तर नक्की महावीर कार्सला भेट द्या. महावीर कार्सचे जे फोन नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे. काय अडचण पडली तर फोन करा, सरांचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते तुम्हाला ऑन स्पॉट येऊन तुम्हाला शोरूमपर्यंत घेऊन येतो, सपोर्ट करते. आणि इथं लँडमार्क काय आहे इथं, हे पाषाण सुतारवाडी म्हणजे मुंबई बेंगलोर हायवे आहे. मुंबई बेंगलोर हायवेवर पाषाण सुतारवाडी हायवेलाच आहे आपलं. हा जो दिसतोय हा सगळा मुंबई बेंगलोर हायवे. नाही लँडमार्क तिथं हॉटेल वगैरे काय, हे वाडा हॉटेलच्या शेजारी आहे. इकडं हापीदा पंजाब हॉटेल आहे आणि पलीकडे पाषाण सूचा ब्रिज आहे हायवेवर, त्याच्या शेजारीच आहे. पाषाण ब्रिजच्या जरा पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला महावीर कार्स पाषाण यांचं शोरूम आहे. तर बघा ही गाडी आवडली असेल तर नक्की बघा आणि तुम्ही गाडी विकत घेऊ शकता. 7.5 लाख रुपये आपल्याला महावीर कार्सने कोट केले आणि नवीनची प्राईज आहे 22 लाख रुपये. हां, जसं आपण व्हिडिओमध्ये पहिलं बोललो नवीनची प्राईज आहे 22 लाख रुपये. 3 वर्षामध्ये डिप्रेशन होऊन 7.5 लाख रुपयाला गाडी द्यायची आहे. बरेच त्यांचं कमेंट भरपूर येतात की महाग महाग महाग, आता स्वस्त आणली आहे तर लगेच बुक करा. तर मित्रांनो गाडीचं पूर्ण टेस्ट तुम्ही बघितली असेल, एन्जॉय केली असेल, तर तुम्हाला ह्याच्यातली काय पण आवडलं असेल तर नक्की सांगा. आणि तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की महावीर कार्सला भेट द्या. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. इथंच तुमची रजा घेतो. नवीन मित्र बघत असल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जुन्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.